नेरळ स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर बुक करा तुमच्या स्वप्नातील घर द्वारिका व्हॅली मध्ये. सर्व सुविधांयुक्त गृह प्रकल्प. संपर्क 62 62 62 97 97. अर्थसंकल्पाच्या चर्चेदरम्यान उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत जोरदार फटकेबाजी केली. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य सिंधिया यांनी जसा भाजप प्रवेश केला तसा महाराष्ट्रात देखील कोणीतरी ज्योतिरादित्य तयार होईल असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर अजित पवारांनी टोलेबाजी केली आहे. मी लपून छपून काही करत नाही, तिथंही गेलो आणि इथंही मजबूतीत बसलो. इकडचा कोणी ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही, तिकडचाच कोणी होईल याची काळजी घ्या. आज बरेच जण गैरहजर आहेत असं अजित पवार म्हणाले. इकडं तर ज्योतिरादित्य सिंधिया होणार नाही, तिकडंच कुणीतरी होईल तेवढं लक्ष ठेवा. कारण काही काही गैरहजर आहेत, जरा त्यांच्यावर लक्ष ठेवा. मान्य ना, मी कुठं नाही म्हणतो, जे केलं ते मान्यच आहे. मी लपून करत नाही, समोर करतो. आणि तिथंही केलं, नंतर तिथेही सोडलं आणि इकडे आलो, इथेही मजबूत बसलेलो. अजित पवार यांनी भाजपला कोपरखळ्या लगावल्यानंतर भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी अजित पवारांवर खोचक टीका केली आहे. अजित पवारांच्या कॉन्फिडन्सला मानावं लागेल. ज्या भाजपसोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पण एकही आमदार सोबत नाही म्हणून राजीनामा दिला, त्याच भाजपला आज टोला मारतायत असं ट्विट करत निलेश राणे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. आता राष्ट्रवादीकडून यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.